त्यांना काहीतरी रामराज्य करायचंच नव्हतं, त्यांना केवळ सत्तेचा दुरुपयोग करायचा होता, तो त्यांनी करायचा तेवढा केला आणि म्हणून त्यांचं राज्य गेलं. लखनौला ज्याप्रमाणे हवेच्या प्रदूषणावर मात केली लखनौ महापालिकेने, ती संपूर्ण यंत्रणेची मी पाहणी करतो आणि तशीच स्वच्छ हवा मुंबईच्या जनतेला द्यायची आहे. आम्ही केवळ दाखवायला म्हणून काम करत नाही. भाजपने यात्रा काढली म्हणजे आपण यात्रा काढायची अशी कॉम्पिटिशन आम्ही करत नाही. बाळासाहेबांनी जे केलेलं होतं की करसेवा ज्यावेळेला चालू होती त्यावेळेला बाळासाहेबांनी आपल्या शिवसैनिकांना इथं पाठवलं आणि अभिमानाने आणि भाजपबरोबर हातात हात घालून ती करसेवा केलेली होती. आणि ही युती त्यांनी 25 वर्षापूर्वी केलेली होती, ती बाळासाहेबांची युती होती आणि ते बाळासाहेबांचे विचार होते. आणि मला आता उपमुख्यमंत्री येत आहेत का मुख्यमंत्र्यांबरोबर उद्या? असं आहे की करसेवा ही त्यावेळेला मंदिराच्या निर्माणासाठी होत होती. आता मंदिराचं निर्माण करण्यासाठी समिती आहे, ते मंदिराचं निर्माण करतायत. महाराष्ट्राचा जो एक खारीचा वाटा त्याच्यामध्ये असायला लागला पाहिजे होता तो चंद्रपूर आणि गडचिरोलीमधून सागवानी लाकडं, आपण ज्याला काष्टं म्हणतो संस्कृतमध्ये, या काष्टाचं पूजन ज्यावेळेला आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार वनमंत्री यांनी केलं त्यावेळेला मी सुद्धा त्या ठिकाणी पूजनाला उपस्थित होतो. आम्ही मनापासून काम करणारी लोक आहेत, आम्ही दाखवण्यासाठी काम करत नाही. नाहीतर उद्धवजीसुद्धा वनमंत्री होतेच, मग त्यांना का असं वाटलं नाही की हे उत्कृष्ट सागवान जर भारतातला असेल. देवेंद्र कार्यक्रम सांगा ना. नाही बघा, मी तुम्हाला सांगते, मी थेट माझ्या मतदारसंघातून गोव्यातून फ्लाईट पकडून आणलेला आहे. मी याची माहिती घेईन आणि तुम्हाला रात्रीपर्यंत त्याची माहिती देईल. विरोधी पक्ष टीका करते, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, ठाकरे गट असेल, अयोध्या दौऱ्यावरती टीका करते. त्यांना करणारच ना, त्यांनी केलं असं टीका करत आहे. हे बघा, शेवटी असं आहे की भारतामध्ये राज्य करत असताना सर्वांनी एकत्र येऊन रामराज्य केलं, पण त्यांना काहीतरी रामराज्य करायचंच नव्हतं. त्यांना केवळ सत्तेचा दुरुपयोग करायचा होता, तो त्यांनी करायचा तेवढा केला आणि म्हणून त्यांचं राज्य गेलं. आपण ज्याला सत्तेवर येतो त्यावेळेला विनम्रता हे श्रीरामाचं फार मोठं भूषण होतं, ती विनम्रताच त्यांच्याकडे राहिली नाही. ते कोणाला भेटत नव्हते, ते कशाला त्यांचे चिरंजीवसा कोणाला भेटत नव्हते, म्हणून एवढी लोकं बाहेर पडली. आणि म्हणून त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की जो राजा असतो त्यांनी राजासारखंच वागलं पाहिजे. त्यांनी महिलांवर पोलीस पाठवायचे वगैरे अशी कामं जर तुम्ही करायला लागला तर त्याला रामराज्य म्हणता येणार नाही. जी कामं त्यांनी आपल्या काळामध्ये सत्तेमुळे केली ती कामं त्यांनी केली नसती तर लोकांच्या मनामध्ये सुद्धा त्यांच्याबद्दल प्रेम आदर राहायला पाहिजे. स्वतःच्या लोकांनाच ते प्रेम देऊ शकले नाहीत आणि त्याच्यामुळे त्या पदावरून त्यांना उतरावं लागलं. आणि आज जनतेच्या मनातले मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब आहेत, भगवान श्रीरामाचे आशीर्वाद घेणार आणि रामराज्य महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न करणार, एवढं मी आपल्याला निश्चितपणे सांगतो.